मला जरा काढा बनवते का? हो बनवते. कधी आले दादा तुम्ही? अरे आताच आलो. बस अग झाला का काढा तयार? हो हो झाला. आणते हो ना. इम्युनिटी वाढण्यासाठी काय लसूणच काय खाता, बदामच भिजून काय खाता, काय मेहताव दादा एवढं? लेस मरणाला घाबरता तुम्ही, एवढं घाबरणं बरं नाही. याला घाबरणं म्हणत नाही, याला काळजी घेणं म्हणतात. काळजी घेणं काळजी घेऊन हे जरा मला मरण येत असेल ना तर मी शासनाला विनंती करेल की माझी डेड बॉडी माझ्या घरच्यांच्या हवाली न करता डायरेक्ट मृत्यू वाहिनीत जाळावी. अहो काय बोलायला लागलो तुम्ही? तुम्हाला कळतं का काय बोलायला लागती? नाही तर काय राव दादा, कुठला विषय कुठे नेला तुम्ही? माझ्या एका मित्राचाच कोरोनाने मृत्यू झाला. त्याच्या घरचा एकही माणूस त्याला घ्यायला आला नाही. आता त्यांनाही कोरोना झाला. एका डॉक्टरला तर रुग्णांची सेवा करता करता कोरोना झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुठेही जागा मिळाली नाही. सगळे डॉक्टर त्याचं प्रेत दिवसभर घेऊन फिरत होते परंतु शेवटी जागा मिळालीच नाही. काही पोलिसांच्या मदतीने संध्याकाळी थोडीशी जागा मिळाली. त्याच्यावर अंत्यसंस्कार कसे वसे पार पडले? एक जण तर नागपूरहून पुण्यापर्यंत चालत चालत आला. चालत येता येता त्याला कोरोनाची लागण झाली आणि गावापर्यंत येता येता त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु एकही गावकरी त्याला भेटायला आला नाही आणि घरच्यांनाही भेटू दिलं नाही. गावच्या इशीच्या बाहेरच त्याचं मड पडलेलं होतं. शेवटी म्युन्सिपाल्टीची गाडी आली, त्याचं मड घेऊन गेली आणि अंत्यसंस्कार झाले. म्हणून मला असं वाटतं की या काळात मरण येऊ नये. आणि मरण जरी आलं तर माझ्या कुटुंबाला माझ्या मृत्यूच्या दुःखापेक्षा माझ्या अंत्यसंस्काराची चिंता व्हायला नको म्हणून म्युन्सिपाल्टीने डायरेक्ट माझं प्रेत नेऊन विद्युत दाहिनीत जाळावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी एवढी काळजी घेतो.